तर देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करून ही माहिती दिली. गेली 2 वर्ष परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर महाराष्ट्र असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत 70,795 कोटींची गुंतवणूक ही झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी या एक्स पोस्टमध्ये म्हटलं. फडणवीसांच्या दाव्यावर विजय वडेट्टीवारांनी मात्र टीका केली आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले असं वडेट्टीवार म्हणाले. बस कुछ नाही आहे, कागदावर आहे. सगळा सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले हे कागदावर दाखवून महाराष्ट्राला नम्र. तुम्ही गुजरातच्या मागे महाराष्ट्राला पोहोचवलंय. महाराष्ट्र गुजरातच्या मागे होता, आता गुजरात पुढे गेलेला आहे. आर्थिक गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र पुढे आहे. ड्रग्समध्ये आता महाराष्ट्र पुढे आलेला आहे. ज्युनियर कॉलेजमध्ये कॉलेजच्या मागे खुलेआम ड्रग्सची विक्री सुरू आहे. कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? कोण हप्ते खातो आहे?